राज्य सरकार ज्या प्रकारे अधिवेशन घेण्यापासून पळ काढते आहे त्या संदर्भातली चिंता आम्ही राज्यपालांकडे जाहीर केली। एकीकडे राज्यामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत सरकारी पक्षाचं पदग्रहण होतं, सरकारी पक्षाचं कार्यालय उद्घाटन होतं, सरकारी पक्षाचे वाढदिवस साजरे होतात आणि कोरोनाचं कारण सांगून अधिवेशन मात्र केवळ 2 दिवसाचं घेतलं जातं। एवढंच नाही तर एकीकडे अधिवेशन 2 दिवसाचं आणि राज्यामध्ये मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतात, त्या निवडणुकांना कुठलाही डेल्टा नाही आणि कुठलाही व्हायरस नाही। ही जी काही अवस्था आहे, एक प्रकारे राज्य सरकार पूर्णपणे या विधानसभेच्या अधिवेशनापासून पळ काढते आहे। हे स्पष्ट दिसतं आहे की ज्या प्रकारे या सरकारमध्ये घोटाळे बाहेर निघतायत, ज्या प्रकारचं करप्शन बाहेर निघतं आहे, ज्या प्रकारची महाराष्ट्रातली स्थिती आहे, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सामान्य माणूस असेल, ओबीसी असेल, मराठा समाजाचा असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, सगळ्यांचा आक्रोश हा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे अधिवेशन न घेणं हे अतिशय चुकीचं आहे, हे पळपुटं धोरण आहे आणि म्हणून हे अधिवेशन त्यांना घ्यायला लावावं अशी विनंती आम्ही केली आहे। दुसरी विनंती आम्ही माननीय राज्यपाल महोदयांनाही केली आहे की संविधानाने जे नियम तयार केले आहेत त्या नियमाच्या अनुसार अध्यक्षाचं पद रिक्त झाल्यानंतर तात्काळ ते पद भरावं लागतं, ते रिकामं ठेवता येत नाही। त्याच्या प्रोसेसअनुसार माननीय राज्यपालांनी जवळजवळ 3-4 महिने आधी सरकारला पत्र पाठवलेलं आहे, विधानमंडळाला पत्र पाठवलं आहे आणि नियमानुसार राज्यपालांनी पत्र पाठवल्यावर हे अधिवेशन आपल्याला आपल्याला जे काही इलेक्शन आहे, अध्यक्षाची निवडणूक आहे ती घ्यावी लागते। मात्र अधिवेशनावर अधिवेशनं चालली आहेत, हे सरकार विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक घेत नाही। आम्ही माननीय राज्यपालांच्या निदर्शनासे आणून दिलं की संवैधानिक कृती न पाळणं, संवैधानिक नियमाची पायमल्ली करणं एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमचं ब्रेकडाऊन आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमचं ब्रेकडाऊन हे अतिशय चुकीचं आहे, हे कुठल्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना एवढीच विनंती केली आहे की आपण माननीय राष्ट्रपतींच्या निदर्शनासे आणून द्या की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संविधानाने त्यांच्यावर टाकलेली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं पालन ते करत नाही आहेत, हे किमान त्यांच्या निदर्शनास आपण आणून द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आहे।